महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच होणार विराजमान. शहांसोबतच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. सर्व प्रक्रिया लवकरच पार पाडून औपचारिक घोषणा होईल. महाबैठकीत शिंदेकडून 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापतीपदाची आणि गृह नगरविकास यासह महत्वाच्या खात्यांची मागणी. मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय नाही. एकनाथ शिंदे चर्चेत संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपती पदही मागू शकतात. शिंदेच्या मंत्रिपदाच्या मागण्यांवरून संजय राऊतांचा टोला. राज्याचं नेतृत्व दिल्लीसमोर झुकलं. दिल्लीश्वरांनी डोळे वटारल्यावर शिंदेंना शांत बसावं लागेल. राऊतांचा हल्लाबोल. अजितदादा एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपल्यात जमा. त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही. विजय वडेट्टीवार यांची टीका. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास विदर्भातील बॅकलॉग भरून निघेल. फडणवीस लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून छाप पाडतील अशी अपेक्षा. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. 2 डिसेंबरला शपथविधी होणार. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांची माहिती. तर एकनाथ शिंदेंनी केंद्रात जाऊ नये. शिरसाटांची मागणी. बावनकुळे फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल. सागर बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळेंची बैठक. फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत महायुतीची आज मुंबईत बैठक. अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबाबत चर्चा होण्याची शक्यता. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांची संख्या वाढणार. 4 महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. आदिती तटकरे देवयानी फरांदे आणि श्वेता महालेंच्या नावाची चर्चा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात एक एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता. महायुतीत राष्ट्रवादीकडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी. सूत्रांची माहिती. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी तर यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री कोण व्हावं यात समाजाला रस नाही. आमच्या मागण्या कोण मान्य करेल यात आम्हाला रस. समाज हिताचे निर्णय घेत मागण्या मान्य करणाऱ्यांचे स्वागत करू. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया. दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक. बैठकीत काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांवर सविस्तर चर्चा होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता. प्रभाग रचना ओबीसी आरक्षण मतदार याद्या तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं तुर्तास तरी निवडणुकांची शक्यता नाही. सरकारची नियत बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी वर्षभर होणार नाहीत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महायुतीवर टीका. वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी 10 कोटींचा निधी जाहीर. अल्पसंख्याक विभागाचा निर्णय. निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 35 पंचायत समित्यांची मुदत लवकरच संपणार. वाशिम अकोला नागपूर धुळे नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत जानेवारीत संपणार. मात्र निवडणुकांची घोषणा होत नसल्यानं प्रशासक नेमले जाण्याची शक्यता. तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वारांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार. ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला तर दोन्ही महाद्वारं पाडून 108 फुटी नवे महाद्वार बांधलं जाणार. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी नेमलेल्या कंपन्यांनी महसूल बुडवल्याची बातमी माझानं दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर प्रशासनानं ताब्यात घेतले 17 ट्रक तर महसूल विभागाकडून 42,89,654 रुपयांचा दंड. राज्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ. गेल्या 4.5 महिन्यात झिकाचे 100 रुग्ण आढळल्याची आरोग्य विभागाची माहिती. सर्वाधिक रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात. उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट. राज्यातील अनेक भागातील तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली. पुढील 2 दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज. मुंबईत थंडीचा जोर वाढला. तापमान 16.5 अंशांवर. मुंबईत मागील 10 वर्षात दुसऱ्यांदा सर्वात कमी तापमानाची नोंद.
राज्यात रबी हंगामातील पेरण्यांना वेग, सरासरी पेरणी क्षेत्रापैकी 65% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, यंदा पाण्याची उपलब्धता चांगली असल्यानं पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज। यवतमाळ जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड, सीसीआयच्या केंद्रावर 7,500 रुपये क्विंटलनं कापसाची खरेदी, भाववाढ होण्याच्या आशेनं शेतकरी अजूनही कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचं चित्र। भंडाऱ्यात ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला फटका, वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करत घेतलं विक्रमी उत्पन्न, शंकर पाटील यांच्या शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी, त्यांच्या लांब आणि वजनदार ऊसाची राज्यभर चर्चा। भंडाऱ्यात 221 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी, मात्र अजूनही अनेक धान केंद्र कुलूप बंद असल्यानं व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट। धुळ्यात 8 तासांऐवजी 12 तास विद्युत पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी, जिल्ह्यात फक्त 35% रबी पिकांची पेरणी झाल्यानं अधिक वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड, 12 लाख किमतीची 65 गांजाची झाडं पोलिसांनी जप्त केली। लातूरच्या उदगीर शहरात बिबट्याचा वावर, भरवस्तीत बिबट्या फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्या फिरतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र तळाची स्वच्छता मोहीम, तब्बल 300 किलो कचरा काढला बाहेर, समुद्राच्या तळाशी जाऊन राबवलेली ही देशातील पहिली सागरी कचरा स्वच्छता मोहीम। भिवंडी मनपाकडून उड्डाणपूल स्वच्छता मोहिमेला सुरुवात, प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण नाका, दामणकर नाका आणि वंजारपट्टी नाका येथील 3 उड्डाणपुलांची सफाई। मुंबईच्या भांडुपमधील नामांकित शाळेत 3 अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन, शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकने गैरवर्तन केल्याचा आरोप, पालकांच्या तक्रारीनंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत। नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर महापालिकेचा कारवाई बडगा, अग्रवाल परिसरातील ओम तुळशी या 3 मजली इमारतीमधील 18 कुटुंबांना घराबाहेर काढून इमारतीवर तोडक कारवाई। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील किन्ही जवारे फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू। रायगडच्या श्रीवर्धन मधील मच्छी मार्केटमध्ये भीषण आग, आगीत स्थानिक मच्छीमारांचं मोठं नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्यास उशीर झाल्यानं 2 फायर बोटींसह मच्छीनं भरलेला टँकही जळून खाक। अरबी समुद्रात 2 बोटींमधून अंदाजे 500 किलो अंमली पदार्थ जप्त, भारतीय नौदल आणि श्रीलंकेच्या नौदलाची संयुक्त कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।